ताजमहल आग्रा उत्तर प्रदेश भारत येथील एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक आहे. हे स्मारक मुघल सम्राट शहानशहा यांनी आपल्या पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ 1643 ते 1653 दरम्यान बांधले होते. ताजमहल एक भव्य संगमवरी स्मारक आहे ज्यामध्ये बागायती तलाव वाकवे आणि सुंदर वास्तुकला समाविष्ट आहेत. ताजमहलाची वैशिष्ट्ये. संगमवरील बांधकाम. ताजमहल मुख्यतः पांढऱ्या संगमरापासून तयार केला आहे. त्यांच्या गगनचुंबी डोम अरबी अर्थी आणि इन्स्क्रिप्शन तसेच विविध रंगाच्या दगडांनी बनवलेली गाथा त्यांच्या भव्यतेला अधिक उठाव देते. बाग. ताजमहलाच्या आसपास असलेला बाग व तुळशीचे गेट त्या काळातील मुघल वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आर्किटेक्चर शैली यांचे स्थापत्य. मुघल फारशी तुर्की भारतीय आणि इस्मालिक शैलीचे मिश्रण आहे. प्रमुख आकर्षण. ताजमहल आपल्या सुंदरतेमुळे जगभर प्रसिद्ध आहे आणि युनेस्कोच्या जागतिक धरोहर स्थळांच्या यादीत समाविष्ट. शहानशहाच्या पत्नी मुमताज महलच्या मृत्यूच्या आठवड्यात त्याने तिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बांधण्यास प्रारंभ केला. या स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास 10 वर्ष लागली. त्यात 20,000 अधिक कामगार शिल्पकार आणि इतर श्रमिकांनी काम केले. ताजमहल हे भारतातील सर्वाधिक भेट देणारे पर्यटन स्थळ आहे. हे आकर्षक वास्तुशास्त्र त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांची प्रेमकथा यामुळे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. ताजमहलाने आपली किमया आणि भव्यता आजही कायम ठेवली आहे आणि तो एक प्रेमाची अनमोल धरोहर म्हणून ओळखला जातो. ताजमहल हा यमुना तीरावर आग्रा उत्तर प्रदेश भारत येथे स्थित एक प्रतिष्ठित स्मारक आहे. हे जगातील सर्वात सुंदर आणि उल्लेखनीय वास्तूपैकी एक मानले जाते आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. आग्रा येथील ताजमहल हा जगातील 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य मानला जातो. हा ताजमहल मुघल शासक शहाजने याने आपली बेगम मुमताजच्या आठवणीत बांधला होता. आग्र्यातील ताजमहल जागतिक स्तरावरील पर्यटन स्थळ आहे. लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. मानव निर्मित सर्व उत्कृष्ट वास्तू असलेल्या ताजमहल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत देखील आहे. ताजमहलाच्या मध्यभागी शहाजहानची पत्नी मुमताजची समाधी असून ती समाधी स्थापत्यकलेचे सौंदर्य दाखवते. ताजमहलाचा मुख्य दरवाजा हा देखील एखाद्या स्मारकासारखा असून त्याचे बांधकाम हे संगमवरी आणि लाल वाळूच्या दगडातील आहे. ताजमहलाच्या समोर चारबाग नावाचे उद्यान आहे. या बागेत तलावातील पाण्यात ताजमहलाचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. पूर्वी या बागेत गुलाब आणि फळे झाडे होती, पण ब्रिटिशांनी ते बदलून त्या बागेला वेगळे स्वरूप दिले. तर एकूणच मकबरा, मुख्य कमान, घुमट, छत्र्या, मिनार, किरीट, कलश, कोरीव का भिंतीवरील बाह्य अंतर्गत कोरीव अलंकार यामुळे ताजमहलाचे सौंदर्य हे जागतिक पर्यटकांना आकर्षित करते. ताजमहल हे भारतातील आग्रा नगरात यमुना नदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील 7 आश्चर्यापैकी एक गणले जाते. ताजमहल हा मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांची आर्किटेक्चर शैली पर्शियन, ऑटोमन, भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या घटकांची एक अनोखी समिश्रता आहे. 1983 ताजमहल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ बनले. यासह हे जागतिक वारसामध्ये प्राप्त झालेल्या सर्वोत्कृष्ट मानवी कार्यापैकी एक म्हणून वर्णन केले आहे. ताजमहल हा देखील इस्लामिक आर्ट ऑफ इंडियाच्या रत्नजडीत घोषित करण्यात आला आहे. त्याचे पांढरे घुमट आणि टाईल संगमनवरी आकारात झाकलेले आहेत.
संरक्षित संगमरवरी बॉक्सच्या मोठ्या थरांनी बनवलेल्या इमारतीप्रमाणे बनवलेले आहे. मध्यभागी बांधलेले समाधी त्यांच्या स्थापत्य शैलीपैकी सौंदर्याचे संयोजन दर्शवते. ताजमहल इमारत गटाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे सममितीय आहे. त्याचे बांधकाम वर्ष 1648 मध्ये जवळजवळ पूर्ण झाले होते. उस्ताद अहमद लाहोरी हे बऱ्याचदा मुख्य डिझायनर मानले जातात. मुघल बादशाह शहानशहाने आणि त्यांच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्यूपश्चात तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे शुभ्र संगमरवरणात स्मारक उभारले. ताजमहालाचे बांधकाम 1653 मध्ये पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहोरी यांच्या मार्गदर्शनाखाली 19,000 कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले. ताजमहल ही वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उदाहरण आहे. युनेस्कोने ताजमहल या वास्तूला 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. प्रतिवर्ष सुमारे 70-70 लाख पर्यटक ताजमहाला भेट देतात. रेखीव असं सुंदर असं काम केलेलं आहे. तर शहानशहाने आपली पत्नी मुमताजच्या मृत्यूनंतर एवढं सुंदर ताजमहल बांधलं. बघा बाजून गार्डन पण आहे. तर बघा इथं रोज लाखो पर्यटक ताजमहल पाहण्यासाठी येतात. तर जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ म्हणजे ताजमहल आहे. तर जगात एवढी सुंदर वस्तू कुठेही तयार होऊ नये म्हणून तर या कारागिरांचे हात तोडण्यात आले होते. तर एवढं सुंदर हे ताजमहल आहे. तर बघा तुम्हाला पर्यटक दिसतच असतील. बघा किती मोठा आहे. बघा बारीक किती असं नक्षीदार काम केलेलं आहे. बघा बघा समोर किती छान असं वाटत आहे. व्हिडिओमध्ये तर खूपच छान दिसत आहे. तर प्रत्यक्षमध्ये किती छान दिसत असेल. तर तुम्ही आग्र्याला गेले नसाल तर एकदा ताजमहल पाहायला नक्की जा आणि बघा तिथं किती छान असा नजारा दिसतो. बघा खूपच पाहण्यासारखं आहे ताजमहल. ताजमहल सारखी जगात कोणतीही वस्तू नाही आहे. एवढी सुंदर वस्तू नाही. ताजमहल खूपच छान आहे.